3. नमस्कार शेतकरी बंधूंनो, वयामी शेतकरीच्या महाराष्ट्र उत्पादक शेतकरी ग्रुपवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. अडचाली हंगाम सुरू आहे आणि आपण सर्व शेतकरी बंधूंना अडचाली करणाऱ्या की आपण वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने लागण करायचं, काय करायचं, तसंच आपण एखादं गंडावरचं तंत्रज्ञान आधारित विजयांनाची शेतावर त्यांनी लागण केलेली आहे, रोप लागण, त्या लागणीमध्ये त्यांनी आतापर्यंत काय काय नियोजन केलं आहे डायरेक्ट त्यांच्या थेट तोंडावरून म्हणजे तोंडून ऐकू आणि संपूर्ण आपल्या शेतकरी बांधवांना माहिती थोडक्यात माहिती देऊ की येणाऱ्या महिन्यामध्ये कशा पद्धतीने थोडक्यात नियोजन केलं आहे. अण्णा नमस्कार, आता आपल्या मित्रांना सांगा की आता ह्या संपूर्ण शेताच्या थोडक्यात पार्श्वभूमी सांगा आणि आता लागण करताना तुम्ही कोणत्या पद्धतीने केले सोडले आणि आतापर्यंत लागणीचं नियोजन काय काय केलं. या सेलला आपण दोन वेळा नांगरट करून रोटर चालवलं, त्या शेणखत एकरी 7 डब शेणखत घातलेलं आहे. सरीचं अंतर 5 फूट 1.5 फूट अंतरावरती गन्नामास्टर नर्सरी येते. सेकंड जनरेशनची आपण रोपं लावलेली आहेत. यातले अंतर 1.5 बाय 1.5 या अंतरावरती करून पूर्ण नियोजन केलेलं आहे. त्याला अजून म्हणजे खताचा डोस काही झालेला नाही. फेब्रुवारी महिन्यात तेवढं फेब्रुवारी मार्च या दोन महिन्यात एकादशी पाठपाणी द्यायची गरज असली तर पाठपाणी देणार आहे. खताचं नियोजन तर आता फक्त दोन वेळा म्हणजे माती आड होतील यामध्ये. तर मित्रांनो, आता थोडक्यात माहिती सांगितली अण्णाने की कशा पद्धतीने नियोजन केलं आणि कसं नियोजन राहणार आहे हे पण आपण येणाऱ्या वेळ काही काळामध्ये आपण जे नवीन नवीन व्हिडिओ करणार आहे त्या प्लॉटमधील जे संपूर्ण जे नियोजन आहे हे संपूर्ण ट्रीप दौरे करणार आहे जास्त दिसत असल्यामुळे त्याला पहिल्यांदा कीटकनाशक याची अळवणी घेतली. नंतर गन्नामास्टर किटमध्ये पहिली अळवणी आपण काल परवा दिवशी केली आहे आणि आज या प्लॉटमध्ये बारीक शेणखताचा वापर व एवढं दिवस उन्हानं किंवा बाहेरील तण हे वाऱ्यानं उडून आल्यामुळं बारीक हिरडा उगवत आहे, त्यासाठी आपण तणनाशक आज फवारणी करून घेतलेली आहे. तर मित्रांनो, हा तर एकंदरीत ह्या संपूर्ण लागणीमध्ये आता इथं आपलं गन्नामास्टरचं आपलं जे किट येतं त्याच्या 2 अळवण्या 3 फवारण्या संपूर्ण शेड्यूल इथं फॉलो केलं जाणार आहे. त्याच्यानंतर मास्टर रिकवर असेल, मास्टर केन असेल किंवा मास्टर ट्रीप असेल त्याचा आपण वारंवार वापर करून एक चांगला आणि शेतकऱ्यांना एक पथदर्शक ठरेल असा ते आपण प्लॉट डेव्हलप करतोय. आणि जर कोणाला भेटायचं असेल अण्णांना तर अण्णांचा नंबर आपण आता खाली कमेंट बॉक्समध्ये देतोय आणि याच्या व्यतिरिक्त आणि कोणाला तुम्हाला गन्नामास्टरची माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा, ही सर्व माहिती तुम्हाला मी लिंकमध्ये देऊ. धन्यवाद.